मला असं वाटतं कारण एवढ्या मोठी रांगोळी, एवढी मोठी रांगोळी 15,000 स्क्वेअर फूट जागेमध्ये भव्य राम मंदिर, मंदिराची प्रतिकृती, श्री रामचंद्र प्रभू आणि मोदीजी यांची रांगोळी, या ठिकाणी पाचोऱ्यांचे कलाकार आहेत, स्थानिक त्यांनी रेखाटलेली आहे आणि मला वाटतं याचं तर रेकॉर्ड झालेलं आहे ग्रीज बुकमध्ये. एवढी मोठी रांगोळी आजपर्यंत कोणी काढली नाही. अतिशय सुंदर असा हा देखावा, सुंदर अशी रांगोळी या आमच्या पाचोऱ्याला जळगाव जिल्ह्यातल्या मुलामुलींनी, तरुण कलाकारांनी या ठिकाणी काढलेली आहे. मनापासून त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर आज आपण बघितलं असेल की आजपर्यंत कधी आपण अशी अभूतपूर्व गर्दी बघितली असेल, एवढा उत्साह बघितला नसेल, एवढा उत्साह आज संपूर्ण भारतामध्ये, भारतातच नाही तर जगभरात अनेक ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी सगळे हिंदू बांधव राहतात त्या ठिकाणी हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. प्रभू रामचंद्र आपल्या घरी परतलेले आहेत, मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि त्यामुळे सर्वांना अतिशय म्हणजे आनंद आहे, अभिमान आहे आणि गौरव या सगळा माननीय मोदीजींमुळेच हे शक्य झालं हे सर्व जगाला माहिती आहे, देशाला माहिती आहे आणि म्हणून मोदीजींचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. मला माहीत नाही उल्हास पाटलांची चर्चा होती काँग्रेसमध्ये यायची, भाजपमध्ये यायची, प्रवेश होणार आहे. भाऊ मागच्या वेळेस तुम्ही बोलले होते की मोठे मोठे राजकीय भूकंप होतील देवरांनंतर, आता काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवेश करणार आहेत भाजपमध्ये अशी चर्चा आहे. यापेक्षाही मोठे भूकंप असं मी म्हटलं होतं, सर्वात मोठे भूकंप होतील. म्हणजे हा भूकंप कसा आहे काय मला अजून माहिती नाही, पण खूप मोठे भूकंप, म्हणजे तुम्ही मला अपेक्षित असतील असे भूकंप पुन्हा महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. बुधवारी मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार आहे भाऊ. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.